तर पुढचा सामना जे हनुमान बोरले संघ तयारीत राहायचंय आणि मैत्री इलेव्हन भातांपाडा संघ अशी लढत आहे. पहिला सामना जिंकला आपण पाहिले असेल. वरद बगरने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला. सन्माननीय हॅलो सन्माननीय वैभवजी मांडे गाव नरेंद्र मॅन ऑफ द मॅच दिला का? ओके चला जाऊया सामन्याकडे. सोना इलेव्हन तलेगाव संघ आहे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आणि देविदास इलेव्हन कुडावे संघ मैदानामध्ये आपण पाहताय जो फलंदाजीसाठी उतरलेला आहे आणि दोन्ही संघ ताकदीने युक्तीने मैदानामध्ये. मागचा सामना अगदी चुरशीचा झाला होता. शेवटला असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये रंगत होईल परंतु क्षेत्ररक्षकांनी थोडीशी खराब कामगिरी केली आणि आपल्याला टायमिंग अलर्ट असणार आहे याची नोंद आपण घ्या. आमचे मयूर पाटील आहेत ते आपल्याला टायमिंग देणार आहेत की किती वाजता आपला सामना चालू स्टार्ट. नक्कीच क्षणात दादा आपण गुरुदत्त केशव म्हात्रे शिवसेनेचे कोणगावचे युवा नेतृत्व यांचं देखील सन्मान व्यासपीठावरती होत आहे. तर सामना स्टार्ट 10:13. पहिला चेंडू वाईट टाकलाय. गोलंदाज आहे अभिजित कडपे. वैभव मांडे तलेगाव आपण व्यासपीठावरती यायचंय. वैभव मांडे तलेगाव. अभिजितने पहिला चेंडू खराब टाकला. समोर जोडी आहे आपण पाहताय नचिकेत पाटील आणि रिषभ कोंडीलकर. यावेळेचा चेंडू मात्र खेळून काढलाय सी इमारतीकडे. पहिला डाबर चौपाच चौकार 4 धावा. त्याच दरम्यान जी म्हात्रे अनिल म्हात्रे यांचं देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय. अनिल म्हात्रे यांचं देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय. सलामीची जोडी नचिकेतने चौकार मारला. रिषभ कोंडीलकर नॉ स्ट्राइक गेंदला. गोलंदाजी मार्क वरती अभिजित कडपे आहे. सन्माननीय अनिलजी म्हात्रे यांचं व्यासपीठावरती शुभ सन्मान पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचा षटक मैदानामध्ये साकारला जाणार आहे. अभिजित कडपे एक वाईट चेंडू टाकला आणि एक षटकार चौकार खाल्ला त्याने आतापर्यंत. आणि आता चेंडू हवेमध्ये. नक्कीच क्षेत्ररक्षकाचं तिथं लक्ष नव्हतं आणि पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ म्हणेप्रमाणे हा झेल टाकलाय. झेल किती महत्वाचा आहे आपण पाहिलं असेल आणि इथे मात्र हा झेल सुटलाय. एक धाव मिळते एकेरी धावेने धावसंख्या धावून पोहोचते ती 6 या आकड्यावरती. नक्कीच कोणगावचे प्रतिष्ठित नागरिक रघुनाथजी म्हात्रे आपण व्यासपीठावरती यायचे. तसेच धुनकुरजी म्हात्रे आपण देखील व्यासपीठावरती यायचे. आपला देखील सन्मान या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत आहे. ज्या ज्या पाहुण्यांचे नाव घेतले असतील त्यांना विनंती करतो. संतोषजी कोरडे मॅकॅनिकल रिक्षा चालक आपण देखील व्यासपीठावरती यायचे. रिक्षा मॅकॅनिकल संतोषजी कोरडे आपण देखील व्यासपीठावरती यायचे. धन्यवाद. तर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रघुनाथजी म्हात्रे आणि धुनकुरजी म्हात्रे यांचं सन्मान आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण त्यांचं शुभ सन्मान आपण करायचंय. सन्माननीय धुनकुरजी म्हात्रे आणि रघुनाथजी म्हात्रे धन्यवाद. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद नरेंद्र. अगदी सुरेख सामना मैदानामध्ये आहे. या आधीचा सामना पलसपी संघाने जिंकला आणि आता हा सामना देविदास इलेव्हन कुडावे संघ आणि सोनाई इलेव्हन तलेगाव अशी लढत आहे. अतिशय दंगतदार सामना आणि सुरुवात आहे अभिजित कडपे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र चांगला पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. डगलस मरियर शॉट परंतु इथे मात्र एक धाव मिळणार आहे. एकेरी धावेने धावसंख्या धावून पोहोचते ती 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना यानंतर होणारा सामना तयारीमध्ये राहायचा आहे. जे हनुमान बोरले आणि मैत्री इलेव्हन भातांपाडा संघ इनिंग्स ब्रेकमध्ये आपण हजर राहायचा आहे. जबरदस्त सामना मैदानामध्ये एकीकडे आहे. तलेगाव संघ दुसऱ्या बाजूला कुडावे संघाशी लढत आहे. यावेळचा चेंडू खेळून काढलाय सीमारेचेकडे. जबरदस्त चौकार 4 धावा.
धन्यवाद। नक्कीच सुंदर गीत आपण ऐकवलात आणि फक्त टाइमपास करू नका मैदानामध्ये। आणि तंत्रशुद्ध बॅट्समन कोणाला म्हणतात, ज्यावेळेस पॉवर प्लेचा षटक असतो त्यावेळेस फलंदाजाने केलेली चौकारांची बरसात आणि अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये। हॅलो, तसेच व्यासपीठावरती उपस्थित धुनकुरजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी पाहायला मिळत आहे, धन्यवाद। तसेच सुरेशजी घरत यांचा देखील सन्मान, आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ असते सुरेशजी घरत यांचा सन्मान व्यासपीठावरती करायचंय। गो टू कॉमेंट्री बॉक्स। चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, अगदी सुरेख धाव इथे मात्र समोरून सोडली आणि या एकेरी धावेने धावसंख्या 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले। म्हणजे पहिल्या सामन्यामध्येही 14 धावा जमल्या होत्या आणि आताही 14 धावाने पहिल्या षटकामध्ये पाण्याची व्यवस्था करा मैदानामध्ये। 14 धावा धावपलकावरती आतापर्यंत आपण पाहिलेल्या त्या फलंदाजी करणाऱ्या देवीदास 11 कुडावे संघ ज्याने आतापर्यंत 14 धावा कुठल्या, त्याच्यामध्ये हातभार आहे नचिकेत पाटीलचा ज्याने 2 चौकारांची बरसात केली। त्याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित वैभवजी मांडे यांचा देखील शुभ सन्मान आपण करायचंय। वैभवजी मांडे तलेगाव यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करायचंय। आयोजकांच्या वतीनं सन्माननीय वैभवजी मांडे यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे। मी बोलतोय कॉम्बॉक्स कडे। तर एकूण 14 धावा धावपलकावरती आहेत, चांगली सुरुवात मैदानामध्ये आतापर्यंत झालेली आहे आणि काय घडणार या सामन्यामध्ये, येणार काल येणारे वेल सांगणार आहेत। जबरदस्त सामना, यानंतर जय हनुमान बोर्ले संघ आणि मैत्री लिहून भातानपाडा संघ अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघ सज्ज राहायचे आहे, परंतु यावेळेस मात्र मैदानामध्ये आपण जर पाहिले असेल एकीकडे कुडावे संघ आणि सोना 11 तलेगाव। नक्की त्याचबरोबर सुबोध ठोंबरे, भरत भोळे, प्रतीश पाटील सॉरी प्रतीश ठोंबरे, गौरव ठोंबरे आणि प्रभाकर यांच्याकडून मात्र खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत। खऱ्या अर्थानं प्रभाकर खुटले एक उत्तम समालोचक आहे, त्यांच्याकडून कुडावे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। नक्कीच प्रभाकरजी धन्यवाद आपलंही मनापासून आणि सरच स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। कुडावे संघ मैदानामध्ये आहे, दुसरीकडे तलेगाव संघ आहे, चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत। मांडे परिवार मैदानामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा शुभम मांडे गोलंदाजी करण्यासाठी या दोन्हीकडनं आपल्याला पाहायला मिळतं असं हे मैदान, सुसज्ज असं मैदान। या बॅचा चेंडू खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे। आजची रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 धावाची त्याच्या चपलाईने चोरल्या जातात, दुहेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकडेवरती। 16 धावा, चांगली सुरुवात मैदानामध्ये एकीकडे कुडावे संघाचा नचिकेत पाटील आणि ऋषभ कोंडीलकर यांनी दमदार सुरुवात मैदानामध्ये केलेली आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट टायमिंग बघा, आपल्याला जो टायमिंग अलर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आपली 4 षटकं संपलीच पाहिजेत, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद आपण घ्या। यावेळेचा अपकटर चेंडू टाकला, निर्धाव चेंडूची सांगता, काय जबरदस्त चेंडू टाकला यावेळेस गोलंदाज शुभम मांडे या गोलंदाजाने। अतिशय सुरेख असं आयोजन, शिवसंघर्ष मित्रमंडळ पुरस्कृत आणि आपण पाहताय की या स्पर्धेला सुरुवात उशिरा जरी झाली असली तरी सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे सन्मान्य दीपकजी म्हात्रे सरांनी। अतिशय सुरेख यावेळेचा बॅटची एज घेतले, कुठल्याही प्रकारचे धाव नाही, चांगली गोलंदाजी तलेगाव संघाकडनं केली जाते। सोनाई 11 तलेगाव संघ आणि त्यांच्या सोबतीला खेळतोय देवीदास 11 कुडावे संघ। अशी ही लढत मैदानामध्ये, पहिली लढत अतिटटीची झाली होती, शेवटपर्यंत सामना रंगणार होता, परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक मात्र मैदानाच्या बाहेर गेला श्री गणेश वाजे संघ। यावेळेचा चेंडू भिडकवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक, मिड विकेट क्षेत्राला आहेत तोपर्यंत एकच धाव घेतली जाते, एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती। देवदास 11 कुडावे संघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना टॉस जिंकला होता सोनाई 11 तलेगाव संघाने, आमंत्रित केले फलंदाजीसाठी। पहिल्या षटकात आल्या 14 धावा आणि आता सुरुवात झाले दुसऱ्या षटकामध्ये शुभम मांडे ज्यांनी 4 चेंडू टाकलेत आणि 3 धावा खर्च केल्या। अगदी भगवमय चषक आपल्याला पाहायला मिळतंय, इथे मात्र हलकेच पुश केलं चेंडूला, एक धाव घेतली जाते, एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि अंतिम चेंडूचा खेळ या
दुसऱ्या षटकातला बाकी असणारे एकूण धावसंख्या 18 दोन चौकारांची आतषबाजी केली होती ती नचिकेत पाटील. ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी ऋषभ कोंडेलकर आहेत, नचिकेत आहेत नक्कीच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू, थोडीशी उचली घेतली होती परंतु पंचांचा इशारा येतोय वाईटचा. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये कल्लेगावचे इरामनजी भोसले सर आणि दुसऱ्या बाजूला एक जबरदस्त विकेट कीपर म्हणून ज्यांची ओळख ते बेलवली गावचे द्वारकानाथ चोरगे. मनापासून स्वागत आहे आपलं. आणि हा काय झालंय मैदानामध्ये, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चेंडू तर टाकून झाला होता परंतु पंचांनी तिथे नक्कीच हा चेंडू नाही आहे असा इशारा त्याने मात्र केलेला आहे. फलंदाजाचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि अशा प्रकारे हा चेंडू पुन्हा एकदा टाकला जाणार आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर तळेगाव संघाचे सन्माननीय अजित झुंजारराव यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, तळेगाव संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. अतिशय देखणी अशी स्पर्धा, दोन बायसायकल आणि एक बाईक अशी आपण पाहतो या स्पर्धेची या स्पर्धेमध्ये. आणि खूप सारे पारितोषिक या स्पर्धेमध्ये, पारितोषिकाचा विचार जर केला तर रात्रीचे दिघोड्याचे सामने ज्याच्यामध्ये 66,000 रुपयांचं पारितोषिक कमावलं ते दिघोडे संघाचा एक नामवंत खेळाडू विश्वजीत ठाकूर आणि रायगड संघासाठी लागवले 3 षटकार. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला, धावपालकावरती धावा लागल्या 20 धावा. सरपंच चषक 2023 आपण पाहत आहे, शिवसंघर्ष मित्रमंडळ पुरस्कृत. गावचे प्रतिष्ठित व्यक्ती किशोर शेठ शिशवे यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन. त्यांच्या बरोबर प्रभाकर भाई म्हात्रे तसेच किशोरभाई म्हात्रे यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. मी शिवसंघर्ष मित्रमंडळ कोण सरपंच चषक 2023 या पर्वामध्ये साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते, धन्यवाद. नक्कीच नरेंद्र, सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रभाकर जे आहेत, किशोर शिशवे जे आहेत, किशोर जे आहेत, सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. सामन्याकडे जाऊया. सामना संपलाय 2 षटकांमध्ये, 2 षटकं संपली. 2 षटकामध्ये आत्तापर्यंत कुडाव्या संघाने केल्या त्या 20 धावा 10 सरासरीने. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करण्यासाठी सोना 11 तळेगाव संघाकडनं मनीष पाटील गोलंदाजी करण्यासाठी सध्या स्थितीत ऋषभ कोंडीलकर आणि नचिकेत पाटील ही जोडी मैदानामध्ये, ज्यांनी 20 धावांचं आत्तापर्यंत आव्हान पेललंय. 20 धावा त्यांनी बनवल्या, चांगल्या प्रकारची सुरुवात त्यांनी आत्तापर्यंत करून दिले ती कुडावे संघाला. परंतु मैदानामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी, मनीषने हा चेंडू मात्र टेपलाय आणि ते फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागेल. सोना 11 संघाचे पॅकर संदीप समीरजी तांडेल त्यांचंही मनापासून स्वागत आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेसाठी. समीरजी तांडेल आपलंही मनापासून स्वागत आहे. अतिशय सुरेख असा सामना आणि क्रिकेट लगत त्यांचं प्रेम. समीरजी तांडेल या आपलं मनापासून स्वागत आहे. परंतु मैदानामध्ये मनीषने चांगली गोलंदाजी केली, विकेट मिळवली. फलंदाज नचिकेत पाटील याला 14 रनावरती बाद केला आणि आता नचिकेत पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अविनाश नाईक आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मनीष चांगली गोलंदाजी करत आहे, अनुभवाची गोलंदाजी, अनुभवाची शिजोरी ज्याच्याकडे आहे तो गोलंदाज चांगला ठरत असतो आणि मैदानामध्ये तशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ती मनीष पाटील याच्याकडनं. समोर फलंदाज आहे अविनाश नाईक कुडावे संघाचा. यावेळेस ब्लॉकलचा चेंडू टाकला होता, अस्त्र शस्त्र महाभारताच्या काळामध्ये अस्त्र वापरत होते तशाच प्रकारचा चेंडू. एक धाव घेतली जाते, एकेरी धाबेने धावसंख्या 21, लॉस ऑफ 1 विकेट. 21 धाबा धावपालकावरती आहेत आणि आपल्या या स्पर्धेसाठी आपण बघा मिकी माऊथ आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. मोटू पतलू आहेत का टॉस करण्यासाठी? जय हनुमान बोर्ले संघ या आपण मैत्री 11 भातांपाडा संघ
चार षटक संपल्यानंतर आपण ताबडतोब यायचंय, कारण इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस झाला पाहिजे. यावेळेचा चेंडू भिडकावला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, तोपर्यंत चांगला प्रयत्नाची फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण, दोन धावा चित्याच्या चपलाईने घेतल्या, परंतु दोन धावा तिथे वाचवण्यामध्ये यशस्वी कामगिरी केली रोहित कडपे या क्षेत्ररक्षकाने. तर आमचे संतोषजी पाटील बुवा यांचं मंचाकडे आगमन होते, त्यांचं मनापासून क्रिकेट म्हटल्यानंतर ते लवकरच उपस्थित असतात, त्यांचं मनापासून स्वागत आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला, 23 धावा. कुडावे संघाला इथून उभारी घ्यावी लागणार आहे, कुडावे संघाला इथून आपला या धावसंख्येला आकार द्यावा लागणार आहे, तरच सामन्यामध्ये ते कुडावे संघ येऊ शकतात. आणि ते मात्र क्षेत्ररक्षण पहा, अगदी पुन्हा एकदा चौकार अडवला आणि बॅटकट होता, अशा प्रकारे इशारा पंचांचा आलेला आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या 24. काय जबरदस्त क्षेत्ररक्षक दिनेश पाटील होता, खरंच अर्थ खऱ्या अर्थाने खूप चांगलं क्रिकेट तिथे आणि क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या दोन धावा आणि आता इथे तीन धावा, अशा प्रकारे यशस्वी कामगिरी या क्षेत्ररक्षकांनी तलेगाव संघासाठी केलेली आहे. पुन्हा एकदा मनीष पाटील आहेत गोलंदाजी मार्गवरती, समोर फलंदाज आहेत अविनाश. अविनाशने हा चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चुकीला माफी नाहीये. दोन क्षेत्ररक्षकांनी केलेली कामगिरी, इथे मात्र खराब कामगिरी केली अभिजित कडपे, आणि म्हणूनच नेहमी कन्नडीमध्ये म्हणत असतो, जीवा लललित धुर धुरधीत कंठ धुलीस मिळवणार आहे क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव होती तिथे तीन धावा झाल्या आणि काम बिघडवलं ते या गोलंदाजाचं. अठ्ठावीस धावा दिनेची. बघा आपण एक एक वर्ष गाणे गाजलेलं असतो, यावर्षी या बंशीने काय अगदी हैदोस घातलाय आणि खूप चांगला गाणे आपल्याला प्रत्येकाला पाहायला मिळतोय. आणि सुरुवात मैदानामध्ये झालेल्या डीजे मास्टर आपले धन्यवाद. एकूण धावसंख्या 28. 28 धावा चौकार जर वाचला असता तर नक्कीच अभिजित कडपेनी आणि रुपेजी गोरे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आणि कुडावे संघासाठी शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद रुपेजी गोरे. 3 मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. तलेगाव संघ 10:13 चालू झाला होता, आपल्याला टायमिंग अलर्ट आहे, 3 मिनिटांमध्ये हा षटक झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला वारंवार विनंती केली जाते, आपण टाइमपास करताय. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू बसा, बाकीच्याने कोणीही बसू नका, आपल्याला प्रत्येक वेळेला सांगितलं गेलेलं आहे. आणि खेळाडू कक्षामध्ये ओके ठीक आहे, चला सामन्याला सुरुवात होते. मैदानामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत दिनेश पाटील. या वेळेचा चेंडू भिडकावलाय आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण, अजून एक खराब क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू सीमा पार, डाबर जाऊन पाच चौकार, ठोक डीजे. दिनेशजी आपण जर या परिसराच्या आयोजनामध्ये जर म्हटलं तर 100 पैकी 100 मार्क दीपकजी मात्र यांना द्यावं, कारण संपूर्ण जर भगवामय आणि आपण बघता ज्या ज्या प्रकारची व्यवस्था ती करायची त्या प्रकारची व्यवस्था इथे मैदानामध्ये केलेली आहे, त्याबद्दल संपूर्ण टीमवर्कला त्यांना मी नक्की शुभेच्छा देतो. सुंदर असं आयोजन, शिवसंघर्ष मित्रमंडळ पुरस्कृती स्पर्धा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झाल्यानंतर चांगली गोलंदाजी गोलंदाज करत आहेत. एकूण धावसंख्येचा विचार केला, 32 धावा आहेत धावफलकावरती, अंतिम षटक बाकी आहे, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या चेंडूवरती चौकार बसला होता आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता दिनेश पाटील. यावेळेचा चेंडू हवेमध्ये भिडकावलाय, चेंडू आर पार सीमा पार, और एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार.
ऋषभ कोंडिलकर यांनी मारलेला षटकार अगदी उत्तुंग षटकार मारला. एकूण धावसंख्येचा विचार केला 38 धावा धावपळकावरती, 38 धावा धावपळकावरती आहेत. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच बेलवली टूर्नामेंट मध्ये 50 धावा केलेला खेळाडू, अतिशय सुंदर कामगिरी ऋषभ कोंडिलकर नक्कीच. आणि उलवे संघाबरोबर त्या धावा त्यांनी केल्या होत्या. ऋषभने हा षटकार टोलवला, जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये झाली. एकूण धावसंख्या 39 धावा या षटकाराने सामन्यामध्ये अजूनही रंगत आणले. पहिल्या सामन्यात 37 धावा होत्या आणि या षटकात आता मात्र 39 धावा आतापर्यंत पोहोचल्यात. आणि अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे, तो कुडावे संघासाठी. आणि इथे बॅटची एज घेतलाय, फलंदाज बाद झालाय आणि एकूण धावसंख्या आहे मागच्या सामन्यात 37 धावा. या सामन्याचा विचार केला तर 39 धावा आणि लक्ष आहे 40 धावांचं. काय घडतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारच्या या 24 चेडू मध्ये 40 धावा होतात हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहेत अमेजी मात्र यांच्याकडे. धन्यवाद. या दरम्यान जयानवान बोरले आणि मैत्री विलन भातान पडे दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. दोन्ही संघ संघनायक, दोन्ही संघाचे संघनायक जर उपस्थित नसतील तर सामना तीन षटकांचा खेळवला जाईल. जसा सामना सुरू होईल आणि जर का आपली नाणेफेक झाली नाही तर सामना 100% तीन षटकांचा खेळवला जाईल, याची नोंद घ्या. हॅलो, बोरले संघात संघनायक आता रेडी होता इथे. जयनमान बोरले आणि मैत्री धन भातान पडा दोन्ही संघाच्या संघनायकांना लास्ट कॉल आहे. भातान पडा संघाचा संघनायक जर रेडी होऊ शकला नाही तर मात्र या प्लीज. आम्ही आतापर्यंत 4 वेळा अनाउन्समेंट केली आहे, त्याच्यामुळे याच्यानंतर अनाउन्समेंट होणार नाही. सरळ पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. हॅलो, सन्माननीय किशोरजी शिशवे यांच्या शुभहस्ते या दोन टीम मध्ये टॉस होणार आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल जय हनुमान बोरले तर दुसऱ्या बाजूला मैत्री स्पोर्ट भातानपाडा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. भातनपाडा टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. विजय मुकादम यायचे आपण. खऱ्या अर्थानं आजकाल टॉस करण्यासाठी मस्का लावावा लागतो, कारण 4 ते 5 वेळा अनाउन्समेंट होते आणि ते वाट बघतायत की आम्हाला मस्का कधी लावला जाईल. प्लीज या आपण विजय. टॉस होईल, टॉस नंतर निर्णय इथेच कळवायचा आहे. जर निर्णय कळवला नाही तर 2 धावांची पेनल्टी येईल. हॅलो, नाणेफेकीचा कौल लागलाय तो जय हनुमान बोरले संघाच्या बाजून. आपला निर्णय? प्रथम फलंदाजी करू. स्पर्धेचा नियम क्लिअर आहे, जो कमी धावा जमेल त्याला बाय याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे प्रथम फलंदाजी करणार. धन्यवाद. हॅलो, यस, तर विजयासाठी तर 24 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. तो म्हणजे सोनाई 11 तळेगाव संघाला. याच दरम्यान कोणगावचे प्रतिष्ठित नागरिक किशोर शेठ शिशवे हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय किशोर शेठ शिशवे यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. मच्छिंद्र घरत
यांना विनंती करतो की आपण किशोर शेठ शिशवे यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचे. तसेच प्रभाकर भाई म्हात्रे, प्रभाकर भाई म्हात्रे यांचं देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचे. मच्छिंद्र घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रभाकर भाई म्हात्रे यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचे. तसेच किशोरजी म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचे. दोन धावा. तसेच बोर्ले गावचे वारकरी संप्रदायाचे एक मोठे व्यक्तिमत्व संतोष महाराज पाटील यांचं देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान करायचंय. संतोष महाराज पाटील, हरिभक्त परायण संतोष महाराज पाटील यांचं देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय. विजयजी घरत हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील शुभ सन्मान आयोजकांनी करायचंय. विजयजी घरत यांचं देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय. मित्रांनो, खूप मोठमोठ्या मान्यवरांची मांदे आली या नाईट क्रिकेट शृंखलेसाठी आहे. चेंडू हवेमध्ये चेंडूकडे क्षेत्ररक्षक इतके मात्र सुंदर जज केला चेंडू विकेट गमावतोय. विजयजी घरत यांचं देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय. धन्यवाद. तर थोडीशी लाईव्ह कॉमेंट्रीसाठी थोडासा व्यत्यास आला, कारण की मोठमोठ्या मान्यवरांची मांदे आली व्यासपीठावरती. तर मी बोलतोय अमितभाई म्हात्रे जोय हिंदीचे एक जबरदस्त समालोचक यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद. शिवसंघर्ष मित्रमंडळ पुरस्कृत शिवसेना माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे और सरपंच ट्रॉफी 2023 का ये शानदार जानदार आयोजन आप सभी लोग देख रहे हैं. यस जमील भाई व्यासपीठावरती उपस्थित. जमील भाई ना यांचं देखील शुभ सन्मान या ठिकाणी करायचंय. बॉक्स यस. सोनाई इलेवन तळेगाव टीम को जीतने के लिए 40 रनों की दरकार और ऐसे रात में रन बन चुके 3 एक विकेट के नुकसान भी. आणि जी लॉन्ग ऑफ लॉन्गॉनच्या क्षेत्रामध्ये जी पब्लिक बसलेले पडद्याच्या वरती कृपया आपण बाइक रेडिंगच्या बाहेर बसायचंय. कमेंट्री बॉक्स. यस अच्छी गेंद और आउट क्योंकि वो बहुत आधे रास्ते में रुक गए थे और जा चतुराई देखिए. लोन फुल टॉस गेंद थी. बैट्समैन बैक टू द डगआउट. डीजे कमान.
सा क्षेत्ररक्षण यहाँ खराब हुआ और एक सिंगल लेने में कामयाब बने। एक सिंगल के साथ सोना इलेवन तड़ेगा टीम का स्कोर पहुंचा है 5 के घर में। जहां शॉट एक्स्ट्रा करके ऊपर इस बार खिलाड़ी फंबल हो चुके। चमकदार ट्रॉफी सरपंच ट्रॉफी 2023 सिवतेज नाइट क्रिकेट का ये जो मैदान है कौन गांव का वो काफी चमकदार है, जबरदस्त है। टीम का स्कोर 5 के घर में पहले ओवर के समाप्ति के बाद आने वाले 18 बॉल में 35 रनों की जरूरत है। नेक्स्ट मैच मैदान के अंदर होगी जय हनुमान बोरले बनाम मैत्री और भातनबाड़ा के बीच। बोरले टीम ने टॉस जीता है। सभी दर्शक या मौजूद इस मैच का आनंद लेने के लिए तो आए हुए क्रिकेट के तमाम दीवानों का हार्दिक स्वागत। हमारे बंधु राउंड मार रहे लेकिन माइक थोड़े से नाराज है क्योंकि यह माइक का प्रॉब्लम ऐसा है लेकिन डीजे वालों को कुछ फर्क नहीं है, इसका काम ही ऐसा है। थोड़ा सा इस बार माइक थोड़ा सा जो मांट रहे उसके ऊपर ध्यान दो, फर फर ये आवाज आ रहा है। अभी तो हमारा सीजन खत्म हो गया लेकिन और जो है 4-5 वो झोली भरने दो। अगर आवाज हमारा चला गया तो कोई पूछ नहीं सकता। लेकिन सेकंड बॉलर आ चुके हैं प्रतीक पाटिल, क्योंकि हमने आनंद सिंधे की मुलाकात सुनी, वो हमेशा कहते डीजे मास्टर को पहला मांटर बहुत इंपॉर्टेंट बात है। प्रतीक पाटिल 18 बॉल जीतने के लिए 35 रन चाहिए। अगर माइक की सेटिंग बिगड़ सकती तो अर्गन सर कोई लेना देना नहीं है, वो खड़े रहेंगे, उनका काम वही है। लेकिन क्रिकेट के इस मैच के अंदर कुछ भी हो सकता है। चमकदार ट्रॉफी देखिए कितने बढ़िया है और मैन ऑफ द सीरीज जो इस बीच देखा जाए बाइक है और हमारे मोटू पतले भी हमारे आंखों के सामने। सभी का हार्दिक स्वागत। इस बीच जरूर गेंद लॉन्ग ऑन के ऊपर पकड़ लिया कैच, विकेट नंबर इस बार देखा 3 ड्रेसिंग रूम में तड़ेगांव टीम का खिलाड़ी वापस। थोड़े से हमारे ये मोटा पतलू जो है वो डांस कर रहे हैं, उन्हें वैसे गाने बजाओ जिससे उन्हें पूर्ति आ सकती है। और नए बल्लेबाज आ रहे हैं विनायक कड़पे। इस बीच सोना इलेवन तलेगांव टीम जिनके इसी बीच जो बैकर हैं समीर जी तांडेल और महेंद्र कड़पे जी, उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। सरपंच ट्रॉफी का शानदार जानदार और देखिए पूरी तरह से मैदान भगवाई भगवा हो चुका है। वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे, इनकी एक जुबान थी, उनके जुबान से एक बार शब्द निकल जाता तो फिर कभी वापस नहीं आता था। उसी तरह से इस बार देखा जाए बाला साहब जी के ये सच्चे शिव सैनिक यहाँ मौजूद है। और सरपंच ट्रॉफी का कौन गांव में जबरदस्त आयोजन, नियोजन जीतने के लिए मेरे हिसाब से 17 बॉल शेष है और अभी तक का 35 रन चाहिए। इस बार हाल किया तो सके इनको खेला है कवर के क्षेत्र में, एक सिंगल मिलेगा और इसीलिए भारत के भूतपूर्व कप्तान लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब जी ने कह दिया है कि अच्छे गेंदों को सम्मान करो और खराब गेंदों को बाउंड्री के बाहर भेजो। इस बीच गेंद को कवर के क्षेत्र में धकेला, एक सिंगल चुराया और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 6 के घर में। इरामन भोसले सर इस बार मेन अंपायर। यस शेखर पाटिल जो हमारे कुड़ाओगे के बेहतरीन कमेंट है, उनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। और इस बीच ये 9 बॉल है यानी कि इस बीच अगली गेंद फ्री हिट है, 1+1 यानी कि 2 रन मिलेंगे और 2 के साथ या सोना इलेवन तलेगांव टीम का स्कोर पहुंच जाए 8 के घर में। शानदार जानदार जबरदस्त आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। 1 लाख की फर्स्ट प्राइज धनराशि, सेकंड प्राइज 50, थर्ड प्राइज 25, चतुर्थ प्राइज 25 है। और एक बार लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड कवर मिड विकेट कवर गेंद चली गई है, कारपेट के जरिए खेला हुआ शॉर्ट फ्री हिट की गेंद थी। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ सोना इलेवन तलेगांव टीम का स्कोर पहुंच जाए 9 के घर में। 24 इवेंट लाइव, इनकी शानदार जानदार क्लैरिटी। प्रतीक पाटिल की अगली बॉल सामना करने के तैयार है विनायक रोहन कड़पे। रोहन कड़पे को इस गेंद ने चकमा दिया है, घुमाने गए थे मिड विकेट के ऊपर लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि
छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा ना होता है। बहुत ही बढ़िया बॉल, सुंदर डिलीवरी, गुड लेंथ के ऊपर डिलीवरी थी और बैट्समैन को चकमा देकर विकेट कीपर के दस्ताने में अच्छी गेंदबाजी प्रतीक की। फिर से बॉलिंग मार पर दौड़ना शुरू कर दे राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बाहर गेंद, छक्का 100% ब्लास्ट टीम के सामने चली गई। इस बार देखा जाए तारामंडल के अंदर लंबा छक्का। मोटू बतलू बिल की जब आवाज आई तो एक दूसरे को बहुत खुश हो रहे। बिल के अंदर क्या है? मोटू है, मोटू बिल के अंदर क्या है? यस साला मोटू होशियार है बंधु, सब कुछ जानता है। 19 स्कोर 19 पे स्कोर जा चुका है। बाउंड्री के बदलकर आने वाले 12 गेंद और रिकी चाहिए। एक साइड से आप देख सकते तो रजत पाटिल ने बहुत ही सुंदर बल्लेबाजी की। व्यक्तिगत पहुंच चुके 11 के घर में। रोन कड़पे जो खेल रहे वो व्यक्तिगत 11 पे खेल रहे, जिन्होंने मेरे हिसाब से 6 गेंदों का सामना किया। सरपंच ट्रॉफी 2023 का ये जबरदस्त आयोजन नियोजन और ये मैदान पूरी तरह से भगवाई भगवा हो चुका है। शिव संघर्ष मित्र मंडल पुरस्कृत सरपंच ट्रॉफी 2023 की पहली राह। जय कौंडिलकर, गेंदबाजी करने के लिए 12 बॉल और जीतने के लिए 1 की चाहिए। विनायक लोअर फुल टॉस गेंद है। इस बार ऑन साइड के ऊपर मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है, यानी कि सोनाई 11 तड़ेगा और टीम का स्कोर पहुंचा है 20 के घर में। आने वाले 10-11 गेंदे शेष है और यह जीतने के लिए मेरे हिसाब से देखा जाए तो 20 रनों की जरूरत है। अनिश्चितों का खेल क्रिकेट है, लो स्कोर हो जाता है उसमें मैच अप एंड अप बन जाती है। 1983 के विश्व कप में क्या हुआ था, 60 ओवर में जब 184 रन चाहे थे विस्टर्डीज आसानी से पार कर गया ऐसा लग रहा था। बहुत ही गुड डिलीवरी, शानदार बॉल स्टंप के ऊपर चली गई है और अच्छी लाइन और लेन गेंदबाज के पास छक्मा दिया बल्लेबाज विनायक रोहन कड़पे को और गेंद विकेट कीपर के दस्ताना में। स्कोर 20 के घर में 10 बॉल और जीतने के लिए अभी तक 20 रन चाहिए। लेफ्ट आर्म विकेट से इस बार चेंजेस ऑफ पेस, गति परिवर्तन वाली गेंद। गेंद ने इस बार उछाल लिया, स्लोवर आई गेंद और उसके बाद देखा जाए बल्लेबाज फिर से रोहन कड़पे को गेंद चकमा दे रही है। सुंदर गेंदबाजी का मुजहरा पेश कर जय कौंडिलकर, जिनकी 3 गेंदें खत्म हो चुकी है। आने वाले इस बार देखा जाए 9 गेंदे शेष और जीतने के लिए 20 रन। इस बार और पिच गेंद हवा में, क्या संभावना, लपक लिया क्या और इसी के साथ सोनाई 11 तलेगांव टीम को इस बार 14 झटका लगता हुआ दिखे। और क्रिकेट जेंटलमैन गेम है और क्रिकेट बेहद रोमांचक खेल है। नए बल्लेबाज परेश पाटिल,
मनीष पाटील त्रिपन हो चुका है। 8:58 में ये इनिंग खत्म होनी चाहिए। इस बार बहुत ही बढ़िया, देखो बॉल को देखो, बल्ला घुमाने से कुछ नहीं, बॉल ऐसी जगह पड़ी ना, चार बैट्समैन मनीष को गेंद ने चकमा दिया और मनीष भी देख रहे कितनी रफ्तार से गेंद आ चुकी है, विकेट कीपर के हाथों में जा चुकी। जय कोंडिलकर, वॉट अ गेंदबाजी चल रही है पूरी तरह से। इस बार देखा जाए इस ओवर में या सोनाई इलेवन तलेगाउट के बल्लेबाजों को उन्होंने बांध के रखा है, जिन्होंने 5 गेंदे फेंके, 1 रन देके, 1 सफलता हासिल करके अंतिम बॉल शेष इस तीसरे ओवर की। लेफ्ट ओवर देखा जाए ब्लॉकर में फेंकी हुई गेंद, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका है, अनादिकाल तक चलने वाला है। गुड फील्डिंग, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर बढ़िया थ्रो, एक सिंगल मिलेगा। इसी के साथ ही ओवर खत्म हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद सोना इलेवन तलेगांव टीम का स्कोर पहुंचा है 21 लॉस ऑफ। इस बार देखा जाए 4 विकेट के नुकसान पे आने वाले 6 गेंदे शेष और जीतने के लिए इस बार देखा जाए 19 रन चाहिए। ती कदाचित त्याच्याही लक्षात असेल 100% इस बीच ये कई दृश्य हो जाते हैं, वो अपने जब अंकों के सामने आते हैं तो आपका शॉट डिलीवरी लंबा छक्का काली रात का इस बार देखा जाए बेहतरीन गेंद तारा मंडल के अंदर।
आपण येतो. होता है थोड़ा सा क्रिटिकल है क्योंकि अंपायर बहुत ही कठिन ड्यूटी है और ये अंपायरों की अग्नि परीक्षा भी है. यस नो बॉल. तो इस अगली गेंद फ्री हिट है यानी कि वन के साथ स्कोर 29. आखिरी चार बॉल और जीतने के लिए 11 चाहिए गेंद फ्री हिट है. अविनाश को बाहर फेंक दिया. खिली खिली चंपा खुश लंबा देखो बड़े लंबा छक्का मारा खंबा ठोक. गेंद बल्ले के ऊपर लोअर फुल टॉस आने के बाद परिणाम देखिए गंभीर हो चुका है. ये गेंद इस बार देखा है दो गेंदे फेंकी वो खराब इतनी फेंकी उसके ऊपर ही दो बड़े हिट आए यानी छक्के आए और इस छक्के के साथ स्कोर 35 के घर में. अब जीतने के लिए 3 बॉल और 5 रनों की जरूरत है. 3 गेंदे और जीतने के लिए 5 रनों की जरूरत है. मिकी माउस देगी जिनकी थोड़ी पैंट लहंगा वो ढीला हुआ है ऊपर करो फिर प्रॉब्लम हो जाएगा. तो आखिरी 3 बॉल और जीतने के लिए 5 ये गेंद डॉट निकालना ही पड़ेगा. व्हाट अ बल्लेबाजी इस बार दिखाया विनायक. इस बार हेलीकॉप्टर उठाने का प्रयास किया था. एक सिंगल मिलेगा और खराब से भाग गई 6 रन. अब फक्त मैदानामध्ये जायचेच राहिलेत त्याच्यामुळे जे खेळाडू आहेत ना तुम्हाला जागा वर दिले अन्यथा पेनल्टी येईल प्लीज. कारण मगाशी बॉल गेल्यानंतर तुम्ही तिथून उठला होता त्याच्यामुळे विनंती आहे की आपण जरा स्टेज दिलाय ना तिथे बसायचं आपण. यस 2 गेंदेवर जीतने के लिए 1 रनों की जरूरत आहे. क्या बैटिंग इस बार देखा जाए विनायक कड़पे ने 5 नंबर के ऊपर आकर इस बार इज्जत दी और गेंद को इस बार देखा स्टीयर किया है दीप थर्मैन सिंह महाराजा के बाद 4 रन. पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकरा जाए उसे युवान कहते हैं. मैच जीता सोना 11 तलेगांव टीम ने. चला लगे मैत्री रन भातांपाड़ा संघ अपन छत्रसेन सजवायचा आहे. मैत्री रन भातांपाड़ा संघ छत्रसेन तैयार व्हायचा आहे. तर मात्र जय हनुमान बोरले संघ नाणेफेकीच्या कौलानंतर स्वीकारले प्रथम फलंदाजी. आपण रेडी व्हा दोन्ही संघांना.